नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे वायफाय स्वाध्याय या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता दहावीच्या भूगोल या पुस्तकातील पाठ क्रमांक दुसरा स्थान व विस्तार या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय हा बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हाला तुमच्या सर्वच विषयातील सर्वच पाठांचे स्वाध्याय यापुढे रेग्युलरली भेटत राहतील, म्हणून सर्वच्या सर्व स्वाध्याय लेटेस्ट अपडेट भेटण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, बेलवाली घंटी देखील दाबून द्या आणि मला सहकार्य म्हणून जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर ह्या व्हिडिओला शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल पाठ क्रमांक दुसरा स्थान व विस्तार संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। अ, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, बरोबर। पुढे, भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे, चूक, कारण भारताच्या मध्यातून कर्क वृत्त गेलेले आहे। पुढचा प्रश्न, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे, चूक। पुढे, ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, बरोबर। ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे, चूक। भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे, चूक, कारण पाकिस्तान हे भारताच्या वायव्येस आहे। भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात, बरोबर, कारण भारताच्या भूभागाच्या दोन्ही बाजूंना समुद्र किनारपट्टी आहे। ब्राझील हा देश सुमारे दीड शतक पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता, चूक। प्रश्न क्रमांक दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। प्रश्न अ, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले। स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले। स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांना सामोरे जावे लागले। स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंदवेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले। स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले। पुढे, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भात कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर, भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भात पुढील बाबी वेगळ्या आहेत। भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे। भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे, तर ब्राझील देश अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे। भारत व ब्राझील यांच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा। अ, भारत अक्षवृत्तीय विस्तार, भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8° 4' उत्तर अक्षवृत्त ते 37° 6' उत्तर अक्षवृत्त आहे। अंदमान व निकोबार या बेटाच्या समूहातील 6° 45' अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे। रेखावृत्तीय विस्तार, भारताच्या रेखावृत्तीय विस्तार 68° 7' पूर्व रेखावृत्त ते 97° 25' पूर्व रेखावृत्त आहे। ब्राझील अक्षवृत्तीय विस्तार, ब्राझीलच्या अक्षवृत्तीय विस्तार 5° 15' उत्तर अक्षवृत्त ते 33° 45' दक्षिण अक्षवृत्त आहे। रेखावृत्तीय विस्तार, ब्राझीलच्या रेखावृत्तीय विस्तार 34° 45' पश्चिम रेखावृत्त ते
73° 48' पश्चिम रेखा वृत्त आहे. प्रश्न क्रमांक 3, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. अ, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते. 1, लक्षद्वीप. 2, कन्याकुमारी. 3, इंदिरा पॉइंट. आणि 4, पोर्ट ब्लेअर. याच्यातील योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट, म्हणून हे रिकाम्या जागेत तुम्हाला लिहायचं आहे. पुढे, दक्षिण अमेरिका खंडातील टिंबटिंब हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. पहिलं चिली इक्विडोर, दुसरं अर्जेंटिना बोलिव्हिया, तिसरं कोलंबिया फ्रेंच गियाना आणि चौथं सुरिनाम उरुग्वे. तर याच्यातील बरोबर आहे चिली इक्विडोर, हे देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. 1, लष्करी. 2, साम्यवादी. 3, अध्यक्षीय. तर 4, प्रजासत्ताक. उत्तर प्रजासत्ताक. पुढीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? उत्तर, पहिला आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? उत्तर, तिसरा आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, तिसऱ्या गोलार्धात आहे. गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, दुसऱ्या गोलार्धात आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय इथं पूर्ण केलेला आहे. आशा करतो तुम्हाला या स्वाध्यायाचा पूर्णतः फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करत जा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमचे सर्वेचे सर्वे स्वाध्याय यापुढे तुम्हाला ह्या चॅनलवर भेटणार आहेत. चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.